साईचरणी गुरुपौर्णिमा उत्सवात कोट्यावधींची गुरुदक्षिणा, 3 दिवसात 6.5 कोटींचं दान. गुरुपौर्णिमेच्या उत्सवादरम्यान भक्तांनी साईंच्या चरणी 6.26 कोटी दान केले. 3 दिवसाच्या उत्सवात भाविकांनी कोट्यावधींचं दान केले. कुंडीमध्ये 2.53 कोटी देणगी, काउंटरला 1.19 कोटी असे 6.25 कोटी रक्कम दान करण्यात आली आहे. तर 8 लाख रुपयांचं सोनं आणि 2,07,000 चांदी दान करण्यात आली आहे. तर गुरुपौर्णिमेच्या उत्सवादरम्यान 2 लाख भाविकांनी दर्शन घेतले तर 205 भाविकांनी रक्तदान केले. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. साईबाबांच्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देश विदेशातून सुमारे 2 लाख भाविकांनी दर्शन घेतले. त्याचबरोबर लाखो भाविकांनी दर्शनासह साईबाबांच्या चरणी दान केले आहे. गुरुपौर्णिमा उत्सवात साई चरणी कोट्यावधींची गुरुदक्षिणा भाविकांकडून दान करण्यात येत आहे. उत्सवाच्या 3 दिवसात 6.25,98,344 इतकी दान जमा झाले आहे. यामध्ये रोख स्वरूपात 2.53,29,575 दक्षिणा पेटीत प्राप्त झाली तर देणगी काउंटर 1.19,79,190 रुपये, सशुल्क पास 46,73,400, डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी, चेक DD देणगी, मनी ऑर्डर असे 1,95,13,884 रुपये, सोने 8,31,388 आणि चांदी 2,70,907 यांचा समावेश आहे. गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः 2 लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधीमध्ये साई प्रसादाद्वारे सुमारे 1,91,349 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत 1,96,200 साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत 62,31,125 रुपये सशुल्क प्रसाद रूपी लाडू पाकिटांच्या माध्यमातून प्राप्त झाले. उत्सवादरम्यान संस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रात साधारणतः 5,810 साई भक्तांनी उपचार घेतले, तसेच 205 साई भक्तांनी रक्तदान केले असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. दरम्यान भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी आणि समाजोपयोगी कार्य करते. साई संस्थांचे साईनाथ रुग्णालयात निःशुल्क तर साईबाबा रुग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गुरुगरीब रुग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास 1.5 कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थांच्या शैक्षणिक संकुलात 6,000 विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफत दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, शिर्डी, अहमदनगर.